तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आता चालू होती आमची कपाशीनी न तर कपाशीना आता काय झालं, 4-5 दिवसाचा पाणीच नाही पडला आमच्याकडे. तर खत टाकलं होतं आम्ही कपाशीला पण मग पाणीच नाही पडला. तर तेव्हा पाणी चांगलं झालं होतं असं वाटलं येईन, पण मग काय झालं आता लगी उघडूनच गेलं ते. काय माहिती काय करतं काय नाही त्याच्या मनात, काय राहतं आणि काय नाही बिचाऱ्याच्या. तर काय सांगा येईन बी आणि आला तर लगड बी येतो नाही तर 8-4 दिवस लेट बी होतो असं राहतं. तर आपलं तसं पाण्याच्या भरोशावर येते, चांगला आला तर बरं राहतं. कारण की आता काय व्हायले, मक्का बी पुऱ्या तोंडी येले. तर आता पडला तर बरं देव, नाही पडला कधी तर कसं राहतो. मग नंतर त्याला काहीच येत नाही, मग असं दाणाच भरत नाही त्याच्यामध्ये. दाणे बी पुरे हलके होऊन जाते. तर मागल्या वर्षी बी तसंच घडलं. तर मागल्या वर्षी बी पाणी आला नाही, आईनं तोंडाशी घास आला आणि त्यानं उघडून गेला तो. तर असं नुकसान होऊन गेलं. मागल्या वर्षी जास्त नुकसान झालं. आता ह्या वर्षी बी काय करतो काय नाही. आता मक्का तर घस भारी आहे, पण मग आला तर बरं होईन, नाही आला तर मग अवघड होईन असं राहतं. तर आता काय उरवलं मक्का पेर हे मक्का असं म्हणतो मी. तर हे बिलात ते पेरेले आपण काही उडीद मूंग पेरेल तर उडदा मुंगामध्ये काय उरवलं. तर आता त्याच्यामध्ये जास्त ऊन पडू राहिलं ना, त्याच्याखाली असं मोठं मोठाले साप येऊन बसू राहिले. तर असंच मी पाहिलं होतं. तर काय झालं, त्या याचं झाड होतं उडदाचं, मुंगाचं होतं मुंगाचं. तर मुंगाच्या झाडाखाली ना ते इतका मोठा साप होता ना, एकदम असली साप डायरेक्ट असा पिवळा धमक दिसत होता तो. इतका मोठा साप होता आणि तो ना याच्यामध्ये आता कपाशी पेरेल होती. कपाशीमध्ये असा फट्टीमध्ये पेरतो आपण उडीद मग. तर त्याच्याखाली बसेल होता ते होता. आता पाणी चांगलं असल्यामुळं काय व्हायले, तर उडीद मग एकदम असं मोठं मोठं व्हायलंय. तर मोठं मोठं झालं ना काय उरवलं. आता इतकं ऊन पडू राहिलं ना, तर उन्हाचे ना ते काय उरवलं खाली, त्याच्याखाली धुऊन बसू राहिले ते. तर आता काही आता ठिबक राहतं, तर ठिबकच्या आहे ना काय होतं जास्त थंडावा राहतो. मग तर त्याच्या आहे ना ते गरमाटाचे नळ. आता इतकं वरच इतकं गरमट उरलं, आता काही बी काम करायला तर इतकं घाम येतो ना. तर कपाशी निंद म्हणा काही म्हणा, तर जास्त हे उरलं गरमट. आता काय म्हणते उडदा मुगाचं ऊन आहे असं म्हणते ना. तर तेच हे आता चालू. तर आता पाणी उघडून जायलं तर त्याच्याकरता त्याने बरं झालं उघडून दिलं. कारण की आता कोणाचं उडीद मुंग लहान आहे तर कोणाचं तोडावर येईल असं होतं. तर कोणाचं असं कवळंच येईल त्या शेंगा बारीक बारीक राहून जायला. तर आज काही निब्बर होईल नाही. तर कोणाकोणाच्या आलं की तोडावर येईल अशी गंमत झाली. पण मग काय उरलं आता ते जास्त मोठं मोठालं होऊन गेलं. तर मोठा मोठालं झाल्यामुळं काय झालं, त्याच्याखाली असं काही बी किटकुल काटकुल येऊन बसतं. तर आपलं त्याच्यामध्ये आपण काय होतो शेंगा निब्बर झाल्या का उतरलं की असं घई वई पाहतो त्याला जाऊन तरी. तर काही निब्बर राहत्या काही कवळ्या राहत्या, पण मग त्याच्याखाली ना ते बसेल राहत्या तर आपल्याला दिसत नाही त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये दिसलं नाही तर मग काय होतं, आपण अचानक हात घालतो तर ते काय होतं हाताला धरतं किंवा पायाला धरतं असं राहतं. तर इतका मोठा मी त्या उडदाच्या मुंगाच्या झाडाखाली इतका मोठा साप पाहिला ना, ते पोहून मसुद्धा जीवगा भरला. तर तसंच आता मागल्या वर्षी आम्ही मक्का पेरेल होती. तर मक्का पेरेला असताना काय झालं, त्या पलीकडे पट्टीत आता 5 दिवस मळवायला आलो. ते झाड दिसतं का त्या पट्टीमध्ये, तर ते काय मोठाच बंधारा यांचा. तर बंधाऱ्याच्या काय व्हायलं, इतके मोठे मोठे नळे पाडून ठेवले आणि त्यानं ते एकसारखे पुरं पोकळ करून ठेवले पुरा बंधारा. तर बंधारा एकदम मोठा आहे बरं तरी. तर त्या मक्काच्या वावरामध्ये आता आईनमध्ये इतकं मोठं वारूळ करून ठेवले. तर पहिले ज्यावेळेस आम्ही मक्का पेरली कोळपण्या केल्या आणि त्याच्यानंतर काय झालं, आम्ही एकदा खत बी टाकलं, पण मग त्याच्यानंतर एकदा तणनाशक मारलं त्यानं तर ताआधी वारूळ नव्हतं. पण मग आता काय झालं, या वारीला आम्ही हे पेरलं ना, पेरलं म्हणजे खत टाकलं ना. तर खत टाकायच्या टायमाला पाहिलं मी तर इतकं मोठं वारूळ करून ठेवलं आणि त्याला इतके मोठे मोठे नळे होऊन बसले ना. तर आता आईनमधून वारूळ करून ठेवलं वाटतं त्या सापानं, इतकं मोठं मोठाले साप आहे. तर त्याच्यामध्ये काय व्हायलं, इतकं मोठाला साप राहते ना. तर असं दिसला नाही तो. तर त्या वेळेस फक्त मक्का पेरली होती. तर मी पायाला आणते का मक्का उगली की नाही उगली. कारण की काय झालं, तर पाणी उघडून गेला आणि पाणी उघडून गेलं त्यानंतर मी वावरात आले. तर असं वाटतं माणसाला डबल पेरणी करणं लागती का काय काय होतं काय नाही. तर वावरात आले मी आणि पाहिलं ना तर ते त्या साळुंक्या त्याला इतक्या टोसा मारत होत्या. आणि टोसा मारत असताना तो पळतच होता, तरी बी पळत होता. आणि तो काय करा जाय असा पळा जाईन पळा जाईन गप्पन थांबून जा जाय. तर मला वाटलं या साळुंक्या अशा टोसा कोण मारवल्या. तर नंतर पाहिलं मी आता तो इतका मोठा साप त्या पाहून जाणी ती मक्का बी पाहिलं सोडून दिली मी. आणि मी पहिले घरी पळून गेले. मी इतका मोठा होता तो, तर काळा खन्नक होता आणि इतका मोठा नाकच्या नाक होता, असा फुनी हडून चालला होता लिगी तो. तर मग मी घरी गेले आणि त्याला बनवून आणलं. तर तवलोक तो पळून गेला. तर तवलोक दिसला नाही तो. तर त्याच्यानंतर आजू काही दिसला नाही बिचाऱ्याचं काही बळजबरी नाव घेऊन. पण मग आता काही दिसला नाही तो मला. तर तेच दिसले. तर पण काय होतं, असं बंधारे बंधारे असले ना तर ते वरच्याची उंब असतं त्याच्याखाली. तर आपल्याला कळत नाही. तर ह्या वर्षी तर काही आम्ही अडचण लावली.
पण मग असं काम करत असताना तर असं सांभाळून केलं पाहिजे. काय होतं त्याच्यामुळे आपण घरी काही बी करायला जातो पण मग ते असं उरपटून जात अशा गमती होत्या.